बातमी आहे पुण्यामधून. गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांनी हिसका दाखवलाय. गुंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी धिंड काढली आहे. शरद मोहोळ हत्याकांडातील विठ्ठल शेलार मुख्य आरोपी आहे. गुंड विठ्ठल शेलारची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली आहे. शरद मोहोळ हत्याकांडातील विठ्ठल मुख्य आरोपी आहे. गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांनी हिसका दाखवलाय. शरद मोहोळ याची हत्या झाली होती. त्याचा आरोपी विठ्ठल शेलार याला पोलिसांकडून अटक करण्यात आलं. आता त्याची धिंड काढण्यात आली. गुन्हेगारीतील मुळशी पॅटर्नला पुणे पोलिसांनी हिसका दाखवलाय. गुंड विठ्ठल शेलारची पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली आहे. शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी विठ्ठल याची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. पुणे पोलिसांनी हिसका दाखवलाय. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत. रोहन, काय अधिकची माहिती? नक्कीच करता. आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की पुण्यातील गुन्हेगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळते. गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर जो होतो मुख्य आरोपी विठ्ठल शेलार होता, जो पुनावळीमध्ये राहत होता, त्या पुनावळीतील ज्या सगळ्या भागामधून जे ते आता पुणे पोलिसांच्या गुन्हे विभागाने जी आहे तिथे जी धिंड काढली पाहायला मिळते. आणि हा व्हिडिओ जो आहे तो कालपासून सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. खरं तर हा विठ्ठल शेलार देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार अशा प्रकारे मोक्का अंतर्गत कारवाई असताना देखील एका मोठ्या गुन्हेगाराचा गुंडाचा जो आहे तो दिवसाढवळ्या खून करतो. आणि ही बाब जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक बात होती. आणि त्यामुळे ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी आळा बसावा म्हणून याच विठ्ठल शेलारची जी आहे ती धिंड आता पुनावळीमध्ये काढलेली पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस जे आहेत ते अशा प्रकारची मोहीम हातामध्ये घेत आहेत. जे जे गुन्हेगार आहेत, जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी पुण्यामध्ये पसरवत आहेत त्या सगळ्यांवरती कुठेतरी वसवा ठेवावा, कुठेतरी त्यांच्यावरती कंट्रोल ठेवावा यासाठी जे येते पुणे पोलीस अशा प्रकारे धिंड काढण्याची मोहीम हाती घेत आहेत. आणि याचमुळे विठ्ठल शेलारची जी आहे ती धिंड पुणे पोलिसांनी काल काढलेली पाहायला मिळाली. विठ्ठल शेलार देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावरती यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, अपहरण, खंडणी गोळा करणे अशा प्रकारचे विविध गुन्हे जे आहेत ते पुण्यामध्ये नोंदवले गेलेले होते. त्याच्यावरती मोक्का अंतर्गत देखील पुणे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी कारवाई केलेली होती. आणि याच विठ्ठल शेलारकडून ज्यावेळेस शरद मोहोळचा खून होतो त्यानंतर जे ते विठ्ठल शेलारवरती कुठेतरी वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी जो आहे त्याच्या भागामध्ये जे त्याची दहशत संपवण्यासाठी हा प्रकार केलेला पाहायला मिळतोय. खरं तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.